तुमच्या घरातील मूल जर पहिलीमध्ये प्रवेश घेणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे पहिलीला प्रवेश घेणाऱ्या बालकांची शाळापूर्व तयारी करून घेतली जाणार आहे राज्याच्या शिक्षण विभागानं तसा निर्णय घेतला असून राज्यातील पासष्ट हजार शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे पहिलीच्या वर्गात येणाऱ्या बालकांची आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी या मोहिमेतून प्रयत्न केला जाईल बालवाडी किंवा अंगणवाडीमधून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांसाठी यंदा सुद्धा शाळा पूर्वतयारी अभियान राबवलं जाणार आहे त्याअंतर्गत पहिलीत प्रवेश घेणारी मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी ठिकठिकाणी मेळावे घेतले जातील पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वी बालकांमध्ये किमान आवश्यक कौशल्य असावीत असा या मोहिमेचा उद्देश आहे त्यातून मुलांची बारा कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे शारीरिक कौशल्य भाषा ज्ञान रंगज्ञान अंकगणित भावनिक ज्ञान या तत्वांवर मुलांचे गुण तपासले जातील बालकांच्या निकोप वाढीसाठी विविध बारा प्रकारचे उपक्रम त्यांना दिले जातील पहिलीचे वर्ग सुरू होण्यापूर्वी किमान कौशल्य या मुलांमध्ये यावीत यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी प्रत्येक शाळेत दोन टप्प्यात मेळावे घेतले जातील पहिला मेळावा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तर दुसरा मेळावा शाळा सुरू होण्याआधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल या उपक्रमामुळं सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखांनी वाढेल अशी शासनाची अपेक्षा आहे शिवाय पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वीच शाळापूर्व तयारी झालेली मुलं अधिक स्मार्ट बनतील तसंच विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होईल असाही शिक्षण विभागाचा कयास आहे